फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। तर आजचा व्लॉग आहे, तर हे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसत असेल, हे आहे आळू। आळू तर उन्हाळ्यामुळे काय झालंय, आपण जिथं लावलेले ना तर तिथून ते पाणी नसल्यामुळे मग ते असे सुकायला लागलेले, तर तिथून आणली मी। तर आपण याचं परत ट्रान्सप्लांट करणार आहोत। तर कसं करायचं तर आपण ते बघूयात। तर आपण आता हे पाका हे बघू शकता तुम्ही, हे आळूचं याला म्हणतात, ते खालचं मूळ असतं, गड्डा म्हणतात त्याला, तर ते आहे। तर ह्याला आपण असं साफ करू, हे सुकलेले वगैरे पाणी आहेत ना साईडचे, हे सगळं आपण ब्लेडने आपण कट करून घे, सगळे असं साफ करू, तुम्हाला दाखवतो मी कसं। तर ह्या अशा पद्धतीने आपण बघू शकता, हे आपण हे साफ केलेलं आहे। असं साफ केल्यानंतर कसं, जरी पाण्यातलं मध्ये लावलं ना तर काय होईल, पाण्याने सडणार नाही झाड साफ केल्यानंतर। आपण असं आता हे सगळं आपण करून घेऊ, साफ करून घेऊ। तर हे बघा, आपण असं साफ करून घेतलं। आता ह्याचं काय करायचं माहिती आहे का, ज्या ठिकाणी पाणी साचतं आपलं, असं किचनचं पाणी वगैरे साचत असेल ना, तर त्या ठिकाणी आपण हे खड्डा करून लावणार। तर तुम्हाला दाखवतो, लावतो आणि मग दाखवतो। तर तुम्ही बघू शकता, मी असं का माती उकरून असं तयार केलं आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं। पाणी सोडल्यामुळे काय होईल, इजी होईल असं आतमध्ये ना, मऊ असं भिजल्यामुळे इजी त्याच्यात रोवता येईल आपल्याला। म्हणा बघा कसा आला इकडे बघण्यासाठी, ज्यामध्ये भरपूर पाणी साचू दे, साचल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून मिळणार लावताना। तर बघा, मी अशा पद्धतीने लावलेलं, तुम्हाला एक लावून दाखवतो। हे बघा, हे आहे असं मातीत कसा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये असं लवून टाकायचं, असं साईडने माती लावायची, झालं अशा पद्धतीने लावायचं। तर मी सगळं लावून घेतो, मग तुम्हाला दाखवतो पद्धतीने मी लावलेली। हिला असं पाणी साचलं ना, पाणी साचून राहिल्यानंतर छान येते, असे पानं मोठे मोठे येतात। असं पाणी साचलं पाहिजे, उन्हाळ्यामुळे पाणी साचत नसल्यामुळे कवड आहे ना, कवड येणार आहे।